एन्काउंटर हा नेहमीचाच चर्चेचा विषय राहिला आहे. यावर आधारित अनेक चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. मात्र पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरवरती अनेक वेळा वेगवेगळ्या शंका देखील उपस्थित केल्या जातात. या दरम्यान अशाच एका 2006 सालच्या बहुचर्चित लखन भैया फेक एन्काउंटर केसमध्ये आज मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. ते म्हणजे माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असणारे प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आता सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी प्रदीप शर्मांना 3 आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयात शरणागती पत्करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तरी या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. ते प्रकरण नेमकं काय होतं तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यश प्रकाश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ. लखन भैया एन्काउंटर, त्याचं प्रकरण आणि त्याचं मूळ. त्याचं मूळ नाव होतं राम नारायण गुप्ता उर्फ लखन भैया. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तगत हा लखन भैया होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांनी सांगितलं की त्याने एका एन्काउंटरमध्ये आरोपी लखन भैयाला ठार केलं. मात्र त्याचा भाऊ राम गुप्ताने माध्यमांसमोर येत पोलीस त्याच्या भावाला उचलून घेऊन गेल्याची माहिती दिली. तसेच यासंबंधीची इतर पुरावे देखील त्याने उघड केले होते. इतकेच नाही तर रामप्रसाद यांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा SIT चौकशी करण्यात आली आणि हे एक एन्काउंटर फेक असल्याचं समोर आलं. 2013 मुंबईच्या सेशन कोर्टाने 21 जणांना दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी देखील होते. मात्र प्रदीप शर्माची निर्दोष सुटका त्यावेळेस करण्यात आली होती. तरी एकेकाळी अंडरवर्ल्डमध्ये गुंडांचा कर्दन काळ अशी ओळख असणारे एन्काउंटर फेम प्रदीप शर्मांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रदीप शर्मा कोण आहेत तेही आपण जाणून घेऊयात. प्रदीप शर्मा 1983 बॅचचे अधिकारी आहेत. 2020 निवृत्त होणार होते, परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. खरं तर अत्यंत वादग्रस्त कार्यकिर्ती त्यांची राहिलेली आहे. लखन भैया बनावट एन्काउंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणी 2008 त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. 2019 शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. अँटेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही आरोपी असून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. August 2023 सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. तर त्यामुळे गँगस्टरचा गर्दन काळ असलेल्या प्रदीप शर्मांना आता पुन्हा तुरुंगवास भोगावा लागणार आहे, कारण मुंबई हायकोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा आता सुनावली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.